मनसेने भूमिका बदललेली नाही, धोरणांवर कायम, मात्र गेल्या 5 वर्षात देशातील परिस्थिती बदलली, म्हणून मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा पक्षानं ठरवलंय. राज ठाकरेंची पत्रकार परिषदेत घोषणा. काविळ झालेल्या लोकांना जग पिवळं दिसतं. संजय राऊतांच्या टीकेला राज ठाकरेंचं उत्तर. आताच जेलमध्ये जाऊन आले त्यामुळे असं बोलतात. राज ठाकरेंची राऊतांवर टीका. वंचित नाशिकमधून निवडणूक लढणार, मोठ्या पक्षाचे नाराज उमेदवार आमच्या संपर्कात. वंचितचे शहर प्रमुख अविनाश शिंदेंचा दावा. अकोल्यात मवियाच्या पोस्टरवर बच्चू कडूंचा फोटो. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ही बच्चू कडूंचा फोटो. मवियाच्या पोस्टरवरील फोटोमुळे चर्चांना उधाण. प्रकाश आंबेडकर सांगतात त्या 20 जागांवर आम्ही भाजपचा पराभव फिक्स केलाय. प्रकाश आंबेडकरांच्या जागा फिक्सच्या आरोपाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार ही उद्धव ठाकरेंची अहंकाराची भाषा. तुमचं नाणं खोटं आहे हे जनतेनं 2.5 वर्षात बघितलंय. बावनकुळेंची ट्विटरवरून उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंच्या मनात प्रचंड द्वेष आहे. ठाकरेंचा राजकीय जनाधार संपलाय. शिवसेना नेत्या नीलम गोरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. कोणाचे दिवस भरले 4 जूनला कळेल. गोरेंचं वक्तव्य. रवींद्र वायकरांच्या संभाव्य उमेदवारीला भाजपचा विरोध. घोटाळ्याचे आरोप असल्याने वायकरांना उमेदवारी नको. भाजप कार्यकर्त्यांची भूमिका. उद्धव यांनी मोजून 10 काम केल्याचं सांगावं. फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. तर फडणवीसांनी मोदींनी केलेली 10 कामं सांगावीत. फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर. काँग्रेस नेते राहुल गांधी आज भंडाऱ्यात. काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी साकोलीत सभा. राज्यातील काँग्रेसचे मोठे नेते उपस्थित राहणार. विदर्भ मराठवाड्याला अवकाळीचा तडाखा. अमरावती नागपूर वर्ध्यात सलग 3 दिवस पावसाची हजेरी. फळबागांचं रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान. राज्यात पुढील 3 दिवस अवकाळीसह गारपिटीचा इशारा. जळगावात शिवसेना युबीटी पक्षाला बळ. BRSचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटलांचा शिवसेना युबीटी पक्षात प्रवेश. लक्ष्मण पाटलांसह शेकडो कार्यकर्त्यांचा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पक्षाचा विचार करून निर्णय घेत असते त्यामुळे महायुतीच्या प्रचारात मनसे उतरणार. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची उद्या संध्याकाळी 5 वाजता साकोलीत सभा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीचे नेते राहणार उपस्थित. प्रकाश आंबेडकरांविरोधात तुषार गांधी मैदानात. वंचितला मतदान करू नका. तुषार गांधी यांचं जनतेला जाहीर आवाहन. पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय. भाजप नेते मधू चव्हाणांचं खळबळजनक विधान. सावध व्हा, घड्याळाचे काठे पुन्हा उलटे फिरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मधू चव्हाण यांचं वक्तव्य. 2019 पासून राष्ट्रवादी फोडायचं षड्यंत्र चालू होते का, याचे स्पष्टीकरण अजित पवारांनी द्यावे. उमराजी निंबाळकरांचा सवाल. अजित पवार काय उत्तर देणार याकडे लक्ष. शरद पवार सुशील कुमार शिंदेंच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील. विजयसिंह मोहिते पाटलांचा उद्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश. अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर होणार पक्षप्रवेश. म्हाडा लोकसभेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये बंडाची शक्यता. पवारांचे विश्वासू अभय जगतापांचं बंडांचं निशाण. तर अभय जगतापांची अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी. भाजपच्या स्टार प्रचारक यादीतून शिंदे अजित पवारांना वगळलं. निवडणूक आयोगाने आक्षेप घेतल्याने भाजपकडून नवीन यादी जाहीर. रामदास तडस यांच्या प्रचारासाठी वर्ध्यातील आर्वीत नरेंद्र मोदींची सभा. आर्वीतील मैदानात सभेच्या तयारीला सुरुवात. 20 एप्रिलला सभा होण्याची शक्यता. मुख्यमंत्री शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर. महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक. कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघाचा घेणार आढावा. विश्वासात घेऊन काम केले नाही तर काँग्रेसप्रमाणे भाजपची अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. पृथ्वीराज देशमुखांचा पक्षाला घरचा आहे. राज्यातील धरणांमध्ये केवळ 33% पाणीसाठा. 5,664 गावं आणि वाड्यांमध्ये पाणी. मागील वर्षाच्या तुलनेत टँकरच्या संख्येत 28 पटीनं वाढ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.